नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनरल संस्थेच्या पुढाकारातून नगरच्या हुतात्मा स्मारकात उन्नत चेतना क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि हजारो समाजसेवकांनी प्रयत्न करूनही 1500 वर्ष कायमची मुळे पसरलेल्या भारतातील जातीव्यवस्थेला कायमचे उखडून टाकण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी फॉर बिलीफ करेक्शनचे शास्त्रज्ञ डॉक्टर ब्रुश लिफ्टन यांना तसेच उन्नत चेतनेच्या माध्यमातून सजीवसृष्टीचे आणि मानवासमोरील सर्व प्रश्न सोडवता येणार आहेत असे स्पष्ट करणाऱ्या डॉक्टर ख्रिश्चन डी क्वेच्ची यांना संपूर्ण मानवजातीच्या वतीने मानवंदना देण्यात आली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी भारतातील अंधश्रद्धा संपून नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली, परंतु समाजकंटकांनी संपूर्ण भारताचे नुकसान करून डॉक्टर दाभोळकर यांचा बळी घेतला। त्याचबरोबर शिवाजी महाराज कोण होते हे सर्व जगाला तत्वज्ञानातून स्पष्ट करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा देखील समाजकंटकांनी घात केला। या दोन्ही महामानवांना मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकारातून उन्नत चेतना क्रांतिकारक म्हणून मानवंदना देण्यात आली। त्याचप्रमाणे 3D प्रिंटिंग कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शनच्या नव्या तंत्रातून देशातील शहरी भागात 2 कोटीपेक्षा जास्त स्वस्त आणि लवकरात लवकर घरे होऊ शकणार आहेत, त्यामुळे नगर शहराशेजारच्या खडकमाळावर या तंत्राने घरे बांधण्याचा आग्रह यावेळी आंदोलकांनी केला आहे। 600 चौरस फुटाचे घरकुल बाजारात 16 लाख रुपयापर्यंत मिळू शकते, परंतु या नव्या तंत्रामुळे हे घरकुल फक्त 5 ते 6 लाख रुपयात मिळू शकणार आहे। लोकसंदेश न्यूजसाठी अहमदनगरहून आवी शेख। आणि अशा ज्या काही झोपडपट्ट्या आहेत वगैरे त्या ठिकाणी घरं होऊ शकणार आहे, बाकी ठिकाणी देखील घरं होऊ शकणार आहे, हा प्रश्न निकालात निघणार आहे। म्हणून आम्ही 3D प्रिंटिंगच्या संदर्भामधला आग्रह आज आम्ही या ठिकाणी हुतात्मा स्मारकात धरलेला आहे। आणि या संदर्भामध्ये आता निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नवीन सरकार जे येईल त्याच्यापुढे आमचा आग्रह राहील का देशामध्ये नगरला असो किंवा कुठे असो, तर तुम्ही 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून घरं बांधले पाहिजेत। आणि ज्या ठिकाणी फ्रिंज एरिया आहे त्या ठिकाणी हे घरं का होऊ शकणार आहे, कारण अनेक मजली घरं बांधता येणार नाही, फक्त एक मजलीच घरं त्या ठिकाणी ते होऊ शकणार आहे, असा एक मुद्दा आहे। दुसरी गोष्ट जी आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरे या भारतीय महान क्रांतिकारांना आम्ही या ठिकाणी मानवंदना दिलेली आहेत। नंतर ख्रिश्चन डी क्वेच्ची नावाचे एक मोठे तत्ववेत्ते आहे जागतिक पातळीवरचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की निसर्गाच्या संवर्धनामधूनच माणसाला देवाची प्रचिती येऊ शकणार आहे आणि हायर कॉन्शियसनेसच्या माध्यमातून मानवी समाजासमोरचे सगळे प्रश्न सुटू शकणार आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांना आज पीपल्स हेल्पलाईन मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आलेली आहे। ही मानवंदना देण्याचं कारण एकच, नरेंद्र दाभोळकरांनी संपूर्ण भारतामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात रान पेटवलं, माणसं शहाणी करण्याचं कारखाना नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केला आणि नरेंद्र दाभोळकरांचं हे इतकं प्रभावी काम पाहून काही धर्मवेडे लोकांनी, मूर्ख लोकांनी नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या। त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ दुसरा एक महामानव, दुसरा एक महात्मा ज्याला आम्ही मानवंदना दिली, गोविंदभाई पानसरे यांनी संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात रान पेटवलं होतं आणि जे कोणी धर्मवेडे लोक होतं त्यांना शहाणं करण्याचं काम ते करत होते, हे समाजकंटकांना धर्मवेडे लोकांना सहन झालं नाही आणि त्यांनी सुद्धा नरेंद्र गोविंद पानसरेंना गोळ्या घातल्या। ही एकदम दुर्दैवी घटना होती। गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर या देशामधून जाणं म्हणजे शहाण्या माणसाचा, माणसं तयार करण्याचा कारखाना बंद करण्याचा मूर्खांनी काम केलेलं आहेत।